आता सिद्धू भाऊ राणे आपले मित्र यांनी स्टिअरिंग हातात घेतलेलं आहे आणि आम्ही आता बाजारात चाललेलो आहे मच्छी बघायला. ओके, तर इकडे जवळचं निअरेस्ट फिश मार्केट आहे कुडाळ फिश मार्केट, तर तिकडे चाललो आहे. तर सिद्धू मार्टन होत आहे सुपर जबरदस्त. बरोबर आहे हा, चलो येऊ दे. इथे गे कुठे तिकडनं तशी घे आवाज. अरे एवढी नको घेऊ. अली घेतचे एक रिप्लेसमेंट रेडी झालेला आहे, त्यांनी झोपला असेल तर. सुपर सिद्धू एक नंबर गणपती बाप्पा मोरिया अरे का घे शबाश सिद्धू भैया. जाऊ दे गेर वाशी, हा पट्टा बघूनच चाल. हा बरोबर चालले, चल तू. बरोबर आहे. डिंग 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 20 पॉइंट मिळाले. सिद्धूची फाटली आहे त्याचा सारा बघायला गेले तर मग हा मुलगा मोठी लाईव्ह मध्ये पहिल्यांदा गाडी करत आहे. जबरदस्त. ऍक्सिडेंट सोडून द्यायचा. सोलिड एकदम आपल्यातून. ओहो टँग 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 30 पॉइंट गाडी बाजूला गेली की 30 पॉइंट आहे तू. श्वेताने डोळ्यानं पाहणं दिलंय बघून. हा सिद्धू कसं वाटतंय? हार्टबीट काय निशब्द झालाय तर निशब्द वाटतंय. हा चांगली झालं, थोडा थोडा शिकतोय. मी त्या बायकोला सांगणार आहे एक टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन द्यायला शिकायला असं करायला थोडा थोडा अंदाज आहे फाटलेली पण तो दाखवत नाही. आणि गेट कसा चालवतोय? बरोबर चालवतोय एकदम बेस्ट. अच्छा कुठे काय चुकत बिकत चुकत नाही ना. फक्त एवढंच की समोर गाडी आली की जरा तो जरा थोडा गावरा मोरा होतो ते त्यांनी जरा थोडं मनात कंट्रोल केलं तर उत्तम तिथं फायदा होईल. व्हिडिओ गेम वरती खेळायचं आधी पुढे उभी कर जरा पुढे खडबड खडबड असत लाईक बिग वालेले असतात सिद्धूला ट्रिब्यूट द्या. माहिती अरे वेलकम सिद्धू, वेल प्लेड बॉय.
तर मित्रांनो आता आपण आलो कुडाळच्या फिश मार्केट मध्ये. काय गेले त्यांचा लॉट आहे आपली माणसं काय गेली कुठे गेले. चल चला वाईट वाईट जाऊया. बाहेर किती येईलास बाहेर किती येईलास काय आहेत आपली माणसं. काय करतो काय घेतो. आम्ही सुरमय बघतो. सुरमय बघता. सुरमयची किमती काय पण सांगतो. किती आहे किती. त्यांनी 2500 सांगितले. 2500 गे बाय माझे. 1500 पर्यंत तयार झाले. तयार झाले ते आपलीच कापतात. होय हे तसे आडवे पीस नाही मारणार. तसे आडवे नाही. अच्छा आडवे. अच्छा थोडेसे आडवे. आता मित्रांनो ही 2500 सुरमई होती. आम्हाला 1500 पडलेली आहे. तुम्ही बघताय जसं मी एक लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की सुरमईचा जो पीस कापला होतो तसा आडवा कापला होतो जेणेकरून तो पीस जेवताना आपल्याला मोठा दिसतो. बघा कसे कापले जातात ते बघा. फ्रेश आहे फिश आहे कशाला ओळखायचं. ते माशाचं डोक्याचं गरलं काढायचं आणि ते लालसरपणा दिसला पाहिजे आतमधलं. मग फ्रेश आहे. आणि जर लालसरपणा कमी झालेला असेल ना तर चॉकलेटी पण आलेला असेल तर समजून जाते मच्छी उतरलेली. ओके अबू हा कुठला हे पॉपलेट आहे त्याच्या बाजूला ते काय मोदक. मोदक सार करतात. हा मच्छी सार होतं. फ्राय पण चांगली लागते. काही कोलंबी आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो की इकडे कोकणात आपल्याला बोंबिल मिळत नाही. हंगा तो बॉम्बे डक बोलतात. तो मुंबईच्या समुद्रातला मासा आहे. तर इकडे आपल्याला बोंबिल नाही मिळणार ना. नाही इथे नाही मिळणार. कधीतरी येतात. हां मुंबईवर. हां मुंबईवर आले. बर्फातले. हां बर्फातले. अच्छा मित्रांनो आम्ही आता मंचिंगसाठी आम्हाला काही खास फिश दिसलेलं आहे माझ्याने आली आणि जरा कॉस्टली वाटलं म्हणून आम्ही कलेजी घेतोय. राईट लिव्हर लिव्हर आम्ही घेतोय. चिकन लिव्हर जी फ्राय करता येईल ते मंचिंगसाठी यूज करतो. कुठे आहे आपण आता. गोटी सोडा. आता आपण गोटी सोडा पिणार आहे. सिद्धू गोटी सोडा प्यायला ये. लिंबूचा पाणी बनवलेला का. साखर पाणी. काढणार का गाडी. हा एक जण बोलला आमका गाड्यांकडे पिला. गोटी सोडा. आम्ही इलो ना कुडाळात त्या गाड्यांकडे. म्हणूनच मी सांगितलं तुम्हाला जर हाय तो नको. तुला रिसॉर्टला जायचं ना उद्या. आम्ही हे गोटी सोड्यासाठी काय काय जातो. खरंच गावत नाही. आम्ही मिडबावचे. मुंबईत आमका हायवे मिळालो. तर हायवेला पण नाही गावत रे. भिवंडी भिवंडी गोटी सोडा रे. हो असं असता हे बघ. एका गोटी सोडा म्हणतात. आता ते कसं फोडतील ते बघ. असं धरत आणि आपटत. एक दाखव हा गोटी सोडा फोडून नेमका. त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट चांगले चांगले कमेंट पण करा. परत बोल परत एकदा एकदा ते का. एका लाईक करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट पण करा. अरे वा थँक्यू सिद्धू. म्हणून इकडे गोटी आहे म्हणून याला गोटी सोडा बोलतात. हे फिश मार्केट समोरच इकडे तुम्ही बघाल. इकडे गाडी काकांचं
गोटी सोडाचं दुकान आहे. तर इकडे आलात तर नक्की गाडी काकांना भेटा. काका आपल्याला गोटी सोडाची मशीन दाखवत आहे. हे बघा, हे मशीन. अच्छा, याच्यात बाटले घातले की ना असं दे. होय होय, येता येता लाईट पीठ. हा, इकडनं गॅस सोडायचा. गॅस सोडतोय. पाणी टाकलं. काही सेकंदात हा गोटी सोडा तयार झालेला आहे. काकाने ओपन करून दाखवत आपल्याला. हेरिंग गेल्याच्या नंतर असं होत ना, डिजी वरती. हा हा हा, हे बघा. अच्छा, धन्यवाद काका. आईस टाकू मग सगळ्यांना. मजा नाही तर मजा येणार. बर्फासाठी मुला काल लय लांब लांब गेली. आम्ही खरी गेलो बर्फ घेऊन. बर्फ घेऊन येतो. मी आलो नाही ना. चोवीस तास मिळत. बघ ना, जरा एक आणखी दाखव. हा, थोडं फोडताना कसं जरा दाखव. थांबा, आवश्यक काय गडबडी. हे काल स्पेशलिस्ट गावचो स्पेशल आयटम गोटी. गोटी सोडा. आम्ही ना लहानपणी असताना ते आलेलो गोटी सोडा. आणि गायब झालो तो. नाहीसच झालो. मुंबई ट्यूब्स तो मिळतो. गोटी सोडायचा आनंद लुटताना आपले. अमोलने घेतला. नको नको. अर्धा अर्धा अजून येत ना. फुल देऊ का? अप्रतिम मस्त काका, एक नंबर. आणि मुंबईतले कोल्ड्रिंक आणि याची म्हणजे कंपॅरिझनच नाही. जबरदस्त. काय ठेवतोय तर आपल्याला तिकडे लिव्हर मिळाली नव्हती. तर आता आपण इकडे ओंकार चिकन सेंटरमध्ये कलेजी मिळेल असं लिहिलेलं आहे. क्या बात. मग आपण इकडे आता लिव्हर मिळते का मला तिकडे. मुंबई कसे गावठी कोंबड्या मी बघणार होत्या. मुंबईला एकदम बारीक बारीक आहे. सेमी गाव ताजी आहे ना. भेटो बघा, काकांच्या आतमध्ये इकडेच कुक्कुटपालनाचा छोटासा एक सेटअप आहे. पंकी काका असे का लावले? ते लावले म्हणजे गरम हवा बाहेर खिडकीला लावला. अच्छा दादा, ओके. म्हणजे असं व्हेंटिलेशन मेंटेन केलं की पंकावर जी गरम हवा असेल ती बाहेर जाईल आणि मग या कोंबड्यांसाठी इकडे व्हेंटिलेशन मेंटेन राहील. अच्छा, तुम्ही बघू शकता इकडेच त्यांचं कुक्कुटपालन सेटअप आहे आणि इकडे फ्रंटला त्यांचं दुकान आहे. ते डिरेक्टली त्यांच्याच फॉर्म मधून मिळते. अच्छा, संपतले एवढं सगळे. अच्छा अच्छा अच्छा.
हे कलेबीचे डबे किती किती किलोचे आहेत कलेबी? अच्छा अर्धा अर्धा किलोचे पॅकेट बनवून ठेवले. कसे अर्धा किलो? 140 रुपये. 140 रुपये. तर तुम्ही जर कधी कुडाळमध्ये असाल, तुम्हाला कलेजी जनरली सगळीकडे मिळत नाही लॉटमध्ये, तुम्हाला क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ओमकार चिकन सेंटर, बरोबर, ओमकार चिकन सेंटर फिश मार्केटच्या अगदी समोर आहे, ओके, तिकडे तुम्ही येऊ शकता. तुम्हाला इकडे चांगल्या क्वालिटीची आणि बल्कमध्ये तुम्हाला हे कलेजी मिळू शकते. थँक्यू अगा. चिकन पण क्वालिटी आहे, चिकनची क्वालिटी आहे, चिकन क्वालिटी पूर्ण भरलेला आहे. हां हां हां. इकडून हॉटेल लाईनला पण जाते तुमच्याकडून? अच्छा अच्छा. म्हणजे हॉटेल्स घेतात म्हणजे नक्कीच क्वालिटी चांगली असणार म्हणून घेत आहेत, ओके, त्यांना त्यांच्या कस्टमर्सला द्यायचं आहे. तर आलात नेक्स्ट टाईम तर इकडे नक्की भेट द्या चिकनसाठी, ओमकार चिकन सेंटर. तर मित्रांनो, आपलं मच्छी म्हणजे आपलं सुरमई घेतली आपण, फिश घेऊन झालेलं आहे आणि थोडंसं स्टार्टरसाठी आपण लिव्हर घेऊन झालेलं आहे. तर आता आपण परत पप्पूच्या सासरवाडी म्हणजे नेरूरपारला चाललो आहे कुडाळ मार्केटमधून. तर मित्रांनो, आंगणेवाडीच्या निमित्ताने ही होती आमची एक छोटीशी कोकण ट्रिप. कोकणात 2 दिवसात कुठे कुठे फिरायचं आणि काय काय बघायचं, मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात सगळे आपल्या कामाधंद्यात व्यस्त असतात, सगळे मित्र एकत्र भेटणं म्हणजे अशक्यच. पण या आंगणेवाडीला सगळे न चुकता न विसरता हजेरी लावतात. यावर्षी नेरूर पारला नाईक कुटुंबाच्या सुंदर अशा घरी राहायला होतो. नाईक कुटुंब म्हणजे आमच्या पप्पूची सासरवाड. गावचं घर, तेथील गावकऱ्यांनी दिलेलं घरगुती जेवण अप्रतिम, पोटोबा अगदी तृप्त झाले. हे 2 दिवस व्लॉगिंग थोडं बाजूला ठेवूया म्हटलं आणि मित्रांबरोबर मनसोक्त आनंद लुटला. तर मित्रांनो, हे कोकण ट्रिपचे 2 छोटेसे भाग माहितीपूर्ण नसले तरी आपल्या मित्रपरिवारासोबत घालवलेले काही आनंदाचे क्षण आणि आपल्या युट्यूब परिवाराबरोबर ते शेअर करावे असे मनापासून वाटले म्हणून हा छोटासा प्रयत्न. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा येत आहात आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जर तुम्ही कुडाळातले आहात तर गाडी काकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. लवकरच एक नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला परत येऊ. तोपर्यंत होय महाराजा. We'll be right back.